नमस्कार, मी दिनकर राऊत, या 7 न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. केचे नगराध्यक्ष यांनी रमाई घरकुलाचा 2,32,50,000 रुपये निधी आणला खेचून. लातूर सारख्या मोठ्या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनचे झाले लिकेज, लाखो लिटर पाणी जाते वाया. आणि केज नगर पंचायत मध्ये महिला बचत गटांचे गृह उपयोगी वस्तू उत्पादनांचे भव्य प्रदर्शन. आता बातम्या सविस्तरपणे. नगर पंचायत आपल्या दारी या माध्यमातून केज नगर पंचायतने रमाई घरकुल योजनेचे घरकुल धारकांच्या घरी भीमनगर, फुलेनगर, क्रांतीनगर या भागात जाऊन आलेल्या पहिल्या टप्प्याच्या निधीचा चेक वाटप नगराध्यक्ष श्री आदित्य दादा पाटील यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष दलीलभाई इनामदार, पशुपतीनाथ दांगट, उपमुख्याधिकारी श्रीमती मंजुषा गुरमे, कबीरोदिनी इनामदार, महादेव लांडगे, कपिल मस्के, समीर देशपांडे, अरुण गुंड, प्रेमजीत हजारे, उत्तम अप्पा हजारे, ताहिर कुरेशी, चंद्रकांत मस्के व नगर पंचायत कर्मचारी कुलकर्णी साहेब, कदम साहेब व इतर उपस्थित होते. घर एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाची आवश्यकता असते, पण ती बनवायला त्याच्याकडे ते साधन नसतात. म्हणून आपला एक फार महत्वाकांक्षी आपला संकल्प होता आणि हा जाहीरनाम्यात सुद्धा आम्ही आपल्याला जेव्हा केज नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो, तुम्ही सर्वांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद त्यावेळेस सुद्धा दिला. आणि म्हणून आमचं सुद्धा काम होतं की ज्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात, तर तुमच्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्याच्यावर सातत्याने पाठपुरावा केला आणि आज आपण घरकुल वाटपाचा खरा धनराशी आपल्या सर्वांना दिला. ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा केजनगर पंचायत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेली एक नगर पंचायत आहे. आम्ही सर्व युवा पिढी त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन इकडे काम करत आहोत. त्यांना आमच्यावर असंच आपण आशीर्वाद राहावे ही एक खात्री व्यक्त करून मी माझे शब्द संपवतो. मांजरा धरणातून लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वाल जोड जवळा ते वांजरखेडा दरम्यान लिकेज झाला असून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीस अजून पाण्याच्या कमतरतेचा धोका निर्माण झाला आहे. दुष्काळ परिस्थिती यावर जर तात्काळ इलाज न केला तर लातूरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्याला पाण्याची खूप मोठी टंचाई सोसावं लागलं. केज नगर पंचायतच्या वतीने शहरातील पात्र 21 महिला बचत गटांना प्रत्येकी 10,000 रुपये फिरता निधी नगराध्यक्ष माननीय श्री आदित्यदादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत के शहरातील महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी गृहउद्योग करणाऱ्या महिलांच्या उत्पादनांचे व इतर वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम केज नगर पंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येक महिला बचत गटांच्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले व त्यांच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनपदी लातूर जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे तर अध्यक्षपदी माननीय आदित्य दादा पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दारू येथील उद्योजक निलेश काळे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर राजकुमार सोनी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर सूर्यकांत ढाळे, IDBI बँकेचे शाखा मॅनेजर यशवी जाधव आणि SBI बँकेचे मॅनेजर मुजावर शेख यांनी केले. याप्रसंगी बँकेमार्फत नियमित कर्ज फेड करणाऱ्या महिला बचत गटांना गटांचा सत्कार करण्यात आला. भविष्यात केज शहरातील सर्व महिला बचत गटांच्या व्यवसायासाठी व लघुउद्योगासाठी मदत करण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन माननीय आदित्य दादा पाटील यांनी दिले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भुसारी श्रुती मॅडम व ईश्वर सूर्य यांचा मोलाचा वाटा राहिला. चला तर पाहूयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. आता सर्वांनाच माननीय मानण्याचं कारण पण असं आहे की तुम्ही माता आहात, तुम्ही भगिनी आहात, तुम्ही शक्तीचा स्रोत आहात. प्रत्येक महिलेमध्ये, इवन प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये जो स्रोत आहे उद्योग करण्याचा, त्याच्याबद्दल थोडस बोलले किंवा 7 मिनिटे घेईल तुमचे. पायावर उभराईल, हातात होते एक एमटी तुटकी आणि हातामध्ये होते 900 रुपये फक्त. ना वडिलाचा सपोर्ट घेतला, ना कोणाचा सपोर्ट घेतला, तिथनं चालू केलं आणि आज अतिशय ऑटोमॅटिक मशीन्स वगैरे घेऊन पूर्ण व्यवसाय करतो. कुरकुराचा व्यवसाय या केजमध्ये, या केजनं उभं केलं, या केजनं पाठबळ केलं. तू व्हॉट्सअपवर ऍडव्हर्टाईज करते, ग्रुपमध्ये ऍडव्हर्टाईज करते, त्याला झाली ओव्हर प्राइसिंग. जर सहकार्य केलं, महिला वर्गांनी जर मदत केली, तरच या स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये म्हणजे नगर पंचायत केज ही अव्वल स्थानी राहील. तर सर्व महिला वर्गांना मी विनंती करते की तुम्ही जो काही एकत्रित कचरा देताय तर तो देऊ नका. ओला आणि सुखा कचरा असा वेगवेगळा कचरा द्या आणि तुम्ही आम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि आम्ही इकडे मदत करायला तुम्हाला तयार आहोत आणि आपण एकत्रित रित्या हे काम पुढे सरकू. तुम्हाला माहितीये दुष्काळ आपल्या भागात नेहमीच पडतो आणि आता सुद्धा पडलाय आणि जेव्हा आपले घरचे बाहेर काम करत असतात कधी कधी तेवढे पैसा घरी येत नाही तर निश्चितपणे काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी ची मदत ह्या तुमच्या घराला आणि तुमचा प्रपंच चालवण्यासाठी होईल आणि म्हणून तुम्ही ह्या कामात जास्त गांभीर्याने घ्या. केज शहरातील महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी चालना देण्याकरता आणि गृहोद्योग करणाऱ्या महिलांच्या उत्पादनाचे व इतर वस्तूंचे एक भव्य असं प्रदर्शन, त्याची विक्री आणि महिला बचत गटांना फिरता निधी आणि बँकेमार्फत मंजूर झालेले कर्जाचे वितरण अशा एका सार्वत्रिक कार्यक्रमाचं अतिशय चांगलं आयोजन केलं आहे. जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये जो समन्वय आहे तो बहुतांशी इतर नगरपंचायतीमध्ये दिसून येत नाही. अतिशय चांगलं वातावरण तुमच्या कार्यक्षेत्रात आहे, त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्या, तुमच्या शहराला एक चांगलं नाव डोकीत मिळवून द्या.
उपस्थित मान्यवर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढली, या बद्दल सर्वांचे आभार मानून अध्यक्ष साहेबांच्या। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया तालुक्यातील ताज्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा SA1 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।